नवरात्र स्पेशल नऊ दिवसाच्या नऊ उपवासाचे वेगवेगळे असे नऊ रेसिपीचे आज आपण देवदर्शन किचन मध्ये प्रकार पाहूया तर पहिला रेसिपीचा प्रकार बनवण्यासाठी ती। या ठिकाणी मी एक किलो हा लाल बटाटा घेतलेला आहे ह्या बटाट्यालाच लाल बटाटा असंही म्हटलं जाते मार्केटमध्ये सहज कुठेही तुम्हाला हा बटाटा मिळून जातो साधा बटाटा जो आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण वापरतो तो अशा प्रकारचा असतो पण त्यापेक्षा हा बटाटा थोडासा वेगळा असतो थो। लालसर असतो घेतलेले हे जे बटाटे आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे आहे तर पिलरने बटाट्याची साल काढून घेते साध्या बटाट्याच्या तुलनेने ह्या बटाट्याची साल अतिशय पातळसर असते अशा प्रकारे हे जे आपण घेतलेले बटाटे आहे एक किलो ते सगळे बटाटे मी पाच बटाटे जे आलेले आहे एक किलो मध्ये ते सोलून घेतलेले आहे आणि सोलल्यानंतर पाण्यामध्ये बटाटे आपल्याला टाकत घ्यायचं आहे आता हा जो बटाटा आहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा सा आहे साध्या बटाट्यामध्ये टॉर्चचं प्रमाण हे जास्त असते पण ह्या बटाट्यामध्ये टॉर्च खूप कमी असतो त्यामुळे लवकर हा बटाटा काळाही होत नाही बटाटा धुवून घेतल्यानंतर एखादी किचन नॅपकिनवरती टाकायचा आहे आणि पूर्णपणे हा बटाटा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजेच पुसून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता बटाटा हा कोरडा झालेला आहे त्यानंतर एक वाटी घेते आणि त्या वाटीमध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर त्याच चमचाने साधारण दोन चमचे पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे अंदाजानेही तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मीठ त्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिठाचं पाणी आपल्याला करून ठेवायचं आहे बाजूला त्यानंतर एक ताट घेते आणि हे स्लायसर घेतलेलं आहे किसनी ज्याने आपण चिप्स वगैरे करतो ती किसनी घ्यायची आहे बटाटा हो जर का असा उभा पकडला तर हे जे चिप्स आहे ते छोटे होतील असे मोठे चिप्स होण्यासाठी अशा प्रकारचा आळवा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि चिप्स पाळायचे आहे तुम्ही पाहू शकतात असे पातळच चिप्स आपल्याला पाळायचे आहे आणि चिप्स पाळत असताना बटाटा असा थोडासा फिरवून घेतला तर तो संपेपर्यंत एक असा खिसला जातो आता चिप्स हे मी तुम्हाला दाखवते असे छान हे पातळसर चिप्स आहे जेवढे पातळसर हे चिप्स असतात तेवढे छान असे हे तडले जातात सगळे चिप्स असे एकसारखे हे होत आहे अशाच प्रकारचे बाकीचेही चिप्स मी करून घेत आहे पण चिप्स झाल्यानंतर मैत्रीण आपल्याला हे चिप्स धुवायचे नाही पाण्यातही टाकायची गरज नाही असेच ताटामध्येच हे चिप्स राहू द्यायचे आहे ह्या प्रकारे तर आता या ठिकाणी मी दोन बटाट्याचे हे चिप्स करून घेतलेले आहे चिप्स तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स आपल्याला सोडत घ्यायचे आहे तेलामध्ये चिप्स टाकताना एकदम आपल्याला टाकायचे नाही तर अशा प्रकारे ते मोकळे करून एक एकच टाकायचं आहे म्हणजे ते तळताना एकमेकांना चिटकत नाही ज्या साईजची तुमची कढई असेल थोडी लहान किंवा मोठी त्यानुसार चिप्स हे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे जे आपण मार्केटमधून पॅकेटचे चिप्स ची आणतो किंवा विकत आणतो तेही अशाच प्रकारे आणि ह्याच बटाट्यापासून बनवले जातात त्या चिप्सना सुद्धा वरतून असं मीठ वगैरे लावलेलं ला नसते तर चिप्सला थोडासा खारटपणा येण्यासाठी हे जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ते अर्धवट असे तडून झाल्यानंतर चिप्स त्यामध्ये सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता जास्तही पाणी टाकायचं नाही तर फक्त पाव चमचा इतपतच पाणी मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे तेल हे गरम आहे गरम तेलामध्ये पाणी टाकताना थोडं सावधगिरीनेच टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला खूप सारे असे बुडबुडे निघत होते आता हे जे तेलाचे बुडबुडे आहे ते पूर्णपणे कमी झालेले आहे आणि चिप्सला असा छान रंगही दिसत आहे अशा प्रकारे चिप्स हे तळून झाल्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे काढताना थोडंसं तेल हे निधवून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात तेलगट हे चिप्स होत नाहीत अशा प्रकारे हे पहिले चिप्स आपण तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता जसे आपण मार्केटमधून आणतो एकदम कुरकुरीत आणि दिसायलाही तसेच हे चिप्स घरीच आपण बनवून घेऊ शकतो एकदम कुरकुरीत असे हे चिप्स होत असतात आता बाकीचे राहिलेले चिप्स सुद्धा तशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे पुन्हा आपण चिप्स तळतो तेव्हा सुद्धा मिठाचं प्रमाण हे जे आहे मिठाचं पाणी अगदी थोडंच टाकायचं आहे नाहीतर चिप्स हे खारट होतील अशा प्रकारे संपूर्ण हे जे चिप्स आहे ते तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता किती सोपी रेसिपी आहे अगदी सहज आपण घरी बनवून घेऊ शकतो आपल्या घरात जर का लहान मुलं असतील त्यांना खूपच हे चिप्स आवडत असतात आपण महाकडे वेगवेगळ्या वे ब्रँडेड कंपनीचे पॅकेट त्यांना आणून देत असतो पण पॅकेटमध्ये अगदी थोड्याच प्रमाणामध्ये ते चिप्स मिळत असतात तर मंडळी एवढेच आपण चिप्सचं पॅकेट मार्केटमध्ये घ्यायला गेलो असतो तर साधारण शंभर रुपयाला तरी हे पॅकेट आपल्याला मिळालं असतं एवढ्या चिप्स आपण घरच्या घरी दोन बटाट्यामध्ये फक्त हे चिप्स केलेले आहे किती कुरकुरीत झालेले आहे तुम्ही आवाजही ऐकून घेऊ शकतात अजिबात तेलकट नाही आणि चवीला अप्रतिम असे लागणारे झटपट किती साधी सोपी ही रेसिपी आहे चिपची अशा प्रकारे बनवलेले चिप्स तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे चिप्स आवडतील आणि एकदम कुरकुरीत राहतात अशा प्रकारे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले हे चिप्स तर पंधरा दिवसापर्यंतसुद्धा एकदम कुरकुरीत असे असतात आता, आता हा चिप्स मी तुम्हाला चोरूनही दाखवते किती कुरकुरीत आवाज येत आहे तर मग अशाच आपण आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया दुसऱ्या रेसिपीसाठी मी तोच लाल बटाटा घेतलेला आहे घेतलेल्या बटाट्यांचे काप करायचे आहे तर जसे आपण चिप्स करतो ना चिप्सपेक्षा थोडीशी साईज ही राहू द्यायची आहे अशा प्रकारे लांबट हे काप करून घ्यायचे आहे चिप्स करताना हे थोडेसे चिप्स प्रमाणे बारीक करायचे नाही तर अगदी थोडे जाड राहू द्यायचे आहे अशा प्रकारे हे चिप्स करून झाल्यानंतर असे लांब मध्ये चिरायचे आहे अशा प्रकारे हे फिंगर चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात एक बटाट्याचे एवढे हे फिंगर चिप्स झालेले आहे त्यानंतर तेलसुद्धा गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये हे फिंगर चिप्स अशा प्रकारे थोडे थोडे टाकायचे आहे आणि मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत हे फिंगर चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहे फिंगर चिप्स तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे आणि अर्धवट असे तळून झाले का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना मात्र पाव चमचा टाका म्हणजे चव अगदी परफेक्ट येते जास्त पाणी टाकाल तर खारट हे फिंगर चिप्स होऊ शकतात आता हे फिंगर चिप्स तळून झालेले आहे हे कसं ओळखायचं तर सुरुवातीला आपण फिंगर चिप्स जसे तेलामध्ये टाकले होते तर खूप सारे बुडबुडे हे निघत होते आता पूर्णपणे बुड़ हे बुडबुडे कमी झालेले आहे आणि असे कुरकुरीत सुद्धा हे दिसायला दिसत आहे त्यानंतरच झाड्यावरती काढून पूर्ण तेल हे निधळून घ्यायचं आहे आणि हे फिंगर चिप्स सुद्धा आपले तयार झालेले आहे अशा प्रकारे किती कुरकुरीत झालेले आहे तुम्ही आवाजही ऐकू शकता आता हे मस्त असे कुरकुरीत फिंगर चिप्स आणि त्यासोबत टमाटर सॉस असला तर चवीला अप्रतिम लागणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या चहा सोबत किंवा दुपारी काही चटपटीत खावसं वाटलं तर तुम्ही ही कुरकुरीत रेसिपी बनवून घेऊ शकतात किती सोपी रेसिपी आहे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडणारी आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त असे सॉफ्ट हे फिंगर चिप्स आपण आज पाहिलेले आहे तुम्ही पाहू शकता आतमध्ये सुद्धा छान असे मऊ झालेले आहे आणि बाहेरचा तुम्ही आवाज तर ऐकलाच तर मंडळी अगदी झटपट होणाऱ्या अशा आपण ह्या बटाट्याच्या दोन रेसिपी पाहिल्यास तर आता तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया प्रकार तिसरा बनवण्यासाठी खिसणी घ्यायची आहे आणि तोच आपण लाल बटाटा जो सोलून घेतलेला आहे तो या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे बटाटा खिसणीवरती खिसून घेते खिसणी घेताना अशी जाळ होलाचेस घ्या अशा प्रकारे हा खिस आपल्याला करून घ्यायचा आहे तर मंडळी आपण या ठिकाणी दोन प्रकारचा चिवडा पाहणार आहोत जर का आपण किसणीवरती वती किसून घेतला तर तो, तो कशा प्रकारे होतो आणि किसणीचा वापर न करता अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तशा प्रकारचा चिवडा करायचा झाला तर कशा पद्धतीने करायचा तेही या ठिकाणी आपण पाहूया तर मी दुसरा बटाटा घेतलेला आहे बटाटा असं स्लाइड मध्ये चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण स्लायसर म्हणजेच खिसणीचा वापर करणार नाहीत त्यासाठी असे बारीक बारीक चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहे सुरीने जेवढे पातळसर हे चिप्स आपल्याला करता येतील तेवढे पातळसर हे चिप्स चिरायचे आहे ह्या प्रकारे आता अर्ध्या बटाट्याचे चिप्स हे करून घेतलेले आहे त्यानंतर अशा एकावरती एक हे चिप्स ठेवायचे आहे तुम्ही पाहू शकतात जास्त जास जाड हे चिप्स नाही असे पातळसरच आहे ह्या प्रकारे असे पाच ते सहा चिप्स एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सुरीने जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढा बारीक अशा प्रकारे हे चिप्स आपल्याला चिरून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात जसे आपण मार्केटमधून विकत आणतो ना चिवडा आणि त्यामध्ये जसे छान असे जाड सळ असतात तशाच प्रकारे हे होत आहे जास्त जाडही चिरायचे नाही तर असे बारीकच चिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये चिवडा करायचा आहे दोन तीन बटाट्यांचा त्या प्रमाणामध्ये तुम्ही अशा प्रकारे हे चिरून घेऊ शकतात या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करायचा नाही खिसणीचा वापर न करता मस्त आपण असा हा चिवडा मार्केटसारखा करणारच आहोत अजिबात जाड हे ठेवायचं नाही मात्र अशा प्रकारे एकसारखं पातळ सरस हे चिरून घ्यायचं आहे पुन्हा राहिलेल्या बटाट्याचे अशा पद्धतीने काप करून घेते असे पातळसर काप केलं का छान असं हे पातळसर मध्ये होत असतं त्यानंतर गरम तेलामध्ये हा जो खीस आहे तो अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे तळताना गॅस मोठा किंवा मीडियमच राहू द्या कमी गॅसवरती तळू नका ना नाही तर हा जो चिवडा आहे किंवा हे चिप्स तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच हा चिवडा तळून घेते सुरुवातीला जो आपण स्लायसरने किस केलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवत आहे असा अर्धवट तळून झाल्यानंतर जे मिठाचं पाणी आपण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे टाकताना मिठाचं पाणी मात्र पाव चमचाच टाका असं मिठाचं पाणी टाकल्यामुळे काय होतं ना वरतून मीठ आपल्याला टाकायची काही गरज नाही मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे रंगही बदललेला आहे त्यानंतर हा जो खीस आहे काढून घ्यायचं आहे तेलाच्या आतून काढताना मात्र पूर्ण तेल अशा प्रकारे झाऱ्याने निथरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ताटामध्ये टाकून दाखवते तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे जरी बनवला तरीसुद्धा छान असा कुरकुरीत हा चिवडा आपला होत असतो आणि त्यानंतर ज्या आपण सुरीने काप करून घेतलेले आहे स्लायसरचा वापर न करता ते तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवते हा सुद्धा टाकताना अशा प्रकारे आपल्याला हाताने थोडासा पसरतच टाकायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे खीस तळून झालेला आहे हे ओळखण्यासाठी सुरुवातीला आपण जेव्हा खिस तेलामध्ये सोडतो त्यावेळेस ते भरपूर सारे असे बुडबुळे हे निघत असतात आणि जेव्हा तो तळून तो पूर्णपणे तयार होतो तेव्हा बुडबुळे जे आहे ते पूर्णपणे बुड़ कमी होत असतात अशा प्रकारे थोडासा हा चिवडा आपल्याला पलटून घ्यायचा आहे म्हणजेच हा खीस आणि त्यानंतरच मग जे मिठाचं आपण पाणी करून ठेवलेलं आहे ते पाणी टाकायचं आहे पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते पाणी सोडत असताना थोडंसं सावधगिरीनेच पाणी हे सोडायचं आहे जे मार्केटमध्ये भट्टीवाले चिवडा करतात किंवा मोठमोठ्या अशा ब्रँडेड कंपनीमध्ये चिवडा चिप्स आणि हे फिंगर चिप्स बनवले जातात त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पाणी हे सोडलं जातं वरतून त्यावरती मीठ टाकलेलं नसतं आणि मस्त रंग येईपर्यंत पूर्णपणे बुडबुडे बोड़ कमी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बुडबुडे बोड़ अजिबात नाही पूर्णपणे कमी झालेले आहे अशा प्रकारे झाऱ्यावरती घ्यायचं आहे आणि पूर्णपणे तेल हे निधून ताटामध्ये काढायचं आहे तुम्ही आवाजही ऐकू शकतात असा आवाज येत आहे यावरून तुमच्या लक्षात आराज असेल का किती कुरकुरीत हा चिवडा आपला होणार आहे ह्याच प्रकारे राहिलेला संपूर्ण खीस आपल्याला तळून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे संपूर्ण हा जो खीस आहे तो आपण तळून घेतलेला आहे किती मस्त असा दिसत आहे त्यासोबतच शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी एक मीडियम साईजच्या वाटीने एक वाटी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे तळताना अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती मस्त खमंग हे शेंगदाणे तळून झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानंसुद्धा सुद्धा तळून घ्यायची आहे असं अर्धी वाटी कडीपत्ता हा तळून घेतलेला आहे कडीपत्ता तळून झालेला आहे ओळखण्यासाठी कडीपत्त्याचं पान असं चुरून पहायचं लगेचच ते चुरलं गेलं म्हणजे कडीपत्ता हा तळला गेलेला आहे त्यानंतर हा खिस आपण तळून घेतलेला आहे त्यामध्ये हे तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे कडीपत्त्याची पाने टाकायची आहे यामध्ये तुम्ही पिठी साखर किंवा आमचूर पावडरही टाकून घेऊ शकतात आणि साधा प्लेन जर का असं करायचं झाला तर असंच यामध्ये तर मीठ आपण आधीच टाकलेलं आहे मिठाचं पाणी एवढं हे साहित्य टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात रंगही किती मस्त आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा आपला चिवळा झालेला आहे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि मोजक्या खर्चामध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल आणि किसनीने किसून घेतलेला सुद्धा असा होत असतो थो, तो थोडा बारीक होत असतो तर तुम्हाला या तिघ रेसिपीपैकी कोणती रेसिपी आवडली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकतात मी तुम्हाला ह्या चिवड्याचा आवाजही ऐकवते कि ती कुरकुरीत ससासाठी एकदा बनवलेली आहे रेसिपी आपल्याला जवळपास पंधरा दिवसापर्यंत खाता येतात आता आपण अशाच फरसांची म्हणजे चिवड्याची चौथी रेसिपी पाहूया या ठिकाणी आपल्याला कच्ची केळी घ्यायची आहे के जेवढ्याही प्रमाणामध्ये तुम्हाला रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कच्ची केळी घेऊ शकतात आता चार केळीपासून मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवत आहे कच्ची केळी घेतलेली आहे त्यानंतर पुढचा आणि मागचा शेणट्याचा भाग आणि देठाचा भाग हा काढून टाकायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे केळी ही सोलून घेते किंवा पिलरनेही तुम्ही ही केळी सोलून घेऊ शकतात अशा पद्धतीने सुद्धा अगदी भरावर केळीची साली निघत असते केळं हे सोलून झालेलं आहे पण केळं सोलून झाल्यानंतर केळं हे काळं पडायला लागते केळी ही काळी पडू नये म्हणून आपल्याला लिंबू घ्यायचं आहे लिंबू सुद्धा चिरून घेते अशा दोन फोडी करायची आहे लिंबूच्या आणि सोलून घेतलेल्या केळीला अशा प्रकारे हे जे लिंबू आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजेच लिंबूचा रस आता घेतलेली चारही केळी ही सोलून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला खिसणी घ्यायची आहे तर खिसणी अशी बारीक होलाची न घेता अशा प्रकारची जाड होलाची खिसणी आपल्याला घ्यायची आहे शक्य तेवढी तुमच्याकडे जाड होलाची खिसणी असेल ती खिसणी घ्या सोबतच तेलसुद्धा गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर अशी कढईच्यावर खिसणी धरायची आहे आणि खिस करायचा आहे असा जर का आपण डायरेक्ट हा खिस खिस्तासोबत तेलामध्ये टाकला तर तो एकमेकांना चिटकत नाही आणि लगेचच अगदी तळला जातो तुम्हाला असं जर तो का जमत नसेल तर प्लेटमध्ये थोडासा किस करून घ्या आणि मग तो तळून घ्या त्यानंतर पुन्हा किस करा पण एकदम पूर्ण ह्या केळीचा किस करून ठेवू नका शक्यतो अशा पद्धतीनेही तळून घेऊ शकता ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची आहे आणि मिडियम ते मोठ्या फ्लेमवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा आपल्याला केळीचा तळून घ्यायचा आहे हा खिस तुम्ही पाहू शकतात मस्त असा केळीच्या खिसाला रंगही येत असतो आता घेतलेल्या चारी केळीचा खिसा तळून झालेला आहे किती मस्त रंग हा दिसत आहे सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याचे सुद्धा तळून घ्यायची आहे मस्त क्रिस्पी होईपर्यंत ही कढीपत्त्याची पानं आपल्याला तळायची आहे म्हणजे चिवडा जो आहे ना तो वातळही होत नाही त्यासोबतच यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट जर का घालायचे असले तर थोडे पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम तळून घेऊ शकतात किंवा पूर्णपणे ऑप्शनल आहे हे आता थोडेसे काजू आणि बदाम तळून घेतलेले आहे पूर्ण तेल हे निथळ द्यायचे आहे सोबतच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूटचा वापर करू शकता शेंगदाण्यांनासुद्धा असं छान लालसर रंग आला का शेंगदाणे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवरती शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट हे तळून घ्यायचे आहे म्हणजे चवीला छान लागतात त्यानंतर हा जो खीस आहे केळीचा तो पसरट ताटामध्ये काढायचा आहे आणि हे शेंगदाणे ड्रायफ्रूट कढीपत्ता तोडून घेतलेले त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पिठी साखर टाकायची आहे चिमुडवर त्यासोबतच तुम्हाला जर का हा चिवडा आंबट चिंबट चवीचा आवडत असेल तर थोडी सायट्रिक ऍसिट सुद्धा बारीक करून टाकू शकतात या ठिकाणी वापरत नाही सायट्रिक ॲसिड आणि चवीनुसार थोडीशी मिरची पावडर टाकून चिवडा हा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे एकदम कुरकुरीत अशा चवीचा अगदी फ्रेश घरी बनवलेला आपला हा उपवासाच्या चिवड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू अशा छानश्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार अशा पद्धतीने हा चिवळा डब्यामध्ये भरून ठेवला तर साधारण आपल्याला पंधरा दिवसापर्यंत तरी खाता येतो पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद उपवास रेसिपीचा प्रकार पाचवा नारळ घेतले नारळ फोडून घेतलेले आहे आणि नारळाच्या आतमध्ये असलेलं जे खोबरं असतं ते काढून घ्यायचं आहे खोबरं काढल्यानंतर जो काळा भाग असतो पाठीचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर हे पांढरं शुभ्र जे नारळ होतं ना त्याचे बारीक बारीक काप करायचे आहे ह्या प्रकारे आता हे तयार झालेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक सारखा असा हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही एक किंवा दोन नारळाचा वापर करू शकतात तुम्हाला जर का नारळ विडीवरती खावता जमत असेल तुम्ही विडीवरती सुद्धा नारळ खाऊन घेऊ शकतात पण नारळ हे खावणं प्रत्येकाला जमत नाही म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकतात अशाच पद्धतीने संपूर्ण हा खीस केलेला आहे किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही पाहू शकतात आता हा तयार झालेला खिस आपल्याला एखादी घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आहे त्यासाठी ह्या वाटीच्या मापाने असा दाबून भरते वाटीमध्ये ह्या प्रकारे अगदी कच्च वाटी भरून घेतलेली आहे दाबून पूर्णपणे तसा दोन वाटी हा खोबऱ्याचा खीस घेतला आणि दोन वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आता त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली एक वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही साखर सुद्धा दळून घ्यायची आहे पिठी साखर तयार झालेली सा आहे तुमच्याकडे जर का रेडीमेड असेल तीही तुम्ही वापरू शकतात आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये हा जो खोबऱ्याचा खीस आहे म्हणजेच ओल नारळाचा खीस तो टाकायचा आहे गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कमी केलेली आहे कमी गॅसवरती साधारण एक मिनिटापर्यंत आपल्याला हा जो खीस आहे खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे कारण का हा खोबऱ्याचा खीस ओल्या नारळाचा आहे आणि यामध्ये भरपूर असा ओलावा आहे म्हणून एक ते दीड मिनिटासाठी आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला जर का साजूक तूप टाकायचं असेल तर पोहे खाण्याचा एक चम्मच तुम्ही तूपही टाकू शकतात किंवा तूप घालायचं नसेल तर तूप न वापरता सुद्धा ही रेसिपी नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी करून घेऊ शकतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे अशा पद्धतीने फक्त एक ते दीड मिनटं आपण हे परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे ती साखर टाकायची आहे साखर शक्यतो बारीक करूनच घाला जर का अख्खी साखर जशीच्या जशी घातली तर साखरेला पाणी सुटते आणि त्या आटवायला आपल्याला वेळही लागतो आणि रेसिपी सुद्धा कुठेतरी थोडीशी बिघडल्यासारखीही जाणवते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर ही बारीक असली का पाणीही जास्त सुटत नाही आणि असं तीन ते चार मिनिटं आपण हे परतून घेतलं का असं ह्या मिश्रणाला चिकटसरपणा येतो अशी गोल गोळी ही ओढली गेली असं लाडूसारखा गोळा झाला चिकटसर का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आत्तापर्यंत झालेला नाही आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते आता पाहू शकतात असं हे छान गोल ओढलं जाते म्हणजे चिकटसरपणा आलेला आहे या प्रकारे आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे हे जे मिश्रण आहे वडीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे आता ताट घ्यायचं आहे एखादी आणि ताटाला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हातानेही लावून घेऊ शकतात किंवा ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही लावू शकतात तूप लावल्यावरती हे जे मिश्रण आहे नारळाच्या वळीचं ते टाकायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच स्पूनने अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे म्हणून स्पूनचा वापर करते आणि थोडस गार हे मिश्रण झालं का मग हाताने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे एकसारखं पसरवत असतानाच यावरती काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे असले सुशोभित दिसण्यासाठी ही रेसिपी तर टाकू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात तर या ठिकाणी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले ते टाकून मग असं व्यवस्थित हाताने दाबून करून घेतलेला आहे म्हणजे ते दाबले जातात आणि नंतर ते काप निघतही नाही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आता वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहे एखादी सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता थोड्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये मध्ये अशा मीडियम साईजमध्ये मध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या त्यानंतर हे जे ताट आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण दहा ते, ते पंधरा मिनिटा फ्रीजमध्ये ठेवून घेतलं त्यानंतर वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या दिसत असतात वड्या वडी काढून घेतल्यानंतर हाताने थोडीशी ती व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे किती मस्त उप रेसिपी आहे प्रकार नंबर सहा आहे त्यामध्ये आपण ही रेसिपी बनवून घेऊ शकतात ती सर्वप्रथम कढई ठेवायची आहे त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने ही शेंगदाणे मोजून घेऊ शकता शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅस वरतीच मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये त्याच कढईमध्ये त्याच वाटीने एक वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते त्यासाठी मखाने नक्कीच घ्या आता मखाने भाजून झालेले आहे कसे ओळखायचे तर असा एखादी मखाणा घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे त्यानंतर काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतंही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तरी थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू घेतलेले आहे काजू बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मंडळी तुम्हाला जर काजू घ्यायचे नसेल तर, ले 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 तर का तुम्ही फक्त बदाम घ्या किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किप सुद्धा करू शकतात तरी सुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्राचे यामध्ये घालायचे असतील जसं पिस्ता अक्रोट वगैरे इतर काही ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात असे थोडे भाजून झालेले आहे त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये आता हे चारही साहित्य भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही नाहीतर लाडू हे कडवट होतात अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याची सालही अगदी लगेच निघत आहे पण मला सालीसकट हे लाडू करायचे आहे कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात म्हणून सालीसकट हे लाडू मी करते आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे त्यानंतर वरतून या ठिकाणी पेंट खजूर घेतलेले आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने दीड वाटी पेंट खजूर मी वापरते नसेल तर तुम्ही या ठिकाणी गुळ बारीक करून तो गोड सुद्धा वापरू शकतात तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात थोडेसे गोड हे लाडू छान लागतात म्हणून दीड वाटी मी पेंट खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं यामध्ये आपला तूप वगैरे काही घालायची गरज नाही बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून आहे ह्या प्रकारे तुम्ही पाहू पेंट खजूर हे ओलसर असतात त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं पेंट खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात आता या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मिडियम असे लाडू वडून घ्यायचे आहे तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते अगदी सहज हे लाडू मस्त असे वडले जातात लाडू हा वळून झालेला आहे लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडस दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे म्हणजे गोल गरगरीत लाडू होत असतात किती मस्त असा हा लाडू दिसत आहे वाटत आहे का यामध्ये आपण तूप गूळ वापरलेलं नाही अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडू ही तुम्ही वळून घेऊ शकतात म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो सकाळी शाळेत जायला उशीर होतो मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दोरज दोर मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो किंवा अशीही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये साधारण वीस ते बावीस हे लाडू होत असतात छोट्या साईजचे तुम्ही पाहू शकता किती छान असे हे लाडू दिसत आहे वाटत आहे का अगदी पटकन दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघडणारे हे लाडू झालेले आहे ज्यांना दात नाही जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत आणि साबुदाना घेतला साबुदाणा कढईमध्ये टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवून साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता जास्तही भाजायचं नाही साबुदाणा भाजून झालेला आहे हे ओढ खायचं असं थोडासा हा साबुदाणा फुलून येतो आणि तुम्ही रंगही या ठिकाणी पाहू शकतो कच्चा साबुदाणा पांढरा दिसतो आणि हा भाजून घेतलेला साबुदाणाला थोडासा गुलाबी रंग आलेला आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि हा भाजून घेतलेला साबुदाणा ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचा आहे त्यासोबतच ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे ना त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहे हे साहित्य भाजत असताना मात्र गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही कमी ते मिडियम गॅसवरती शेंगदाणे साबुदाणा हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहे त्यानंतर साबुदाण्याच्या ताटामध्येच हे जे शेंगदाणे आहे ते काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिकही प्रमाण हे करू शकतात काही हरकत नाही किंवा मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकता आता खोबऱ्याचा सुद्धा भाजून झालेला जा आहे जास्तही काळपट आपल्याला हे साहित्य भाजायचं नाही असं भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि गाळ झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम फाईन अशी बारीक पावडर शेंगदाणे साबुदाणा आणि खोबऱ्याची करून घ्यायची आहे प्रकारे तुम्ही पाहू शकतात हे वाटण झालेलं आहे असं पूर्णपणे हे वाटून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी आपल्याला गूळ टाकायचं आहे तोही बारीक खिसून घेतलेला गूळ टाकून घेतल्यानंतर सुद्धा मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे असं यामध्ये मिक्स झालेलं आहे आता पुन्हा हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेऊ आता ह्या मिश्रणाचे आपल्याला लाडू करून ठेवायचे आहे हे लाडू जवळपास एक महिन्यापर्यंत छान असे राहतात यामध्ये जर का आपल्याला घालायचं झालं तर थोडेसे ड्रायफ्रूट टाकू शकतात किंवा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का ड्रायफ्रूट नाही वापरायचे असले तर स्किप सुद्धा करू शकतात त्यासोबतच थोडं तूप घालायचं आहे साधारण पोहे खाण्याच्या चम्मचने दोन ते तीन चमच तूप लागत असते फक्त थोडं तूप हे टाकून घेतल्यानंतर हे जे सारण आहे लाडूचं ते पूर्णपणे मिक्स करून घेऊ तर मैत्रिण हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे कुणीही अगदी सहज हे लाडू बनवू शकतील तर हे लाडू बनवण्यासाठी पाक करायची गरज नाही किंवा काही नाही अगदी झटपट बनवून महिनाभरासाठी हे लाडू टिकत असतात आता तूप टाकून मिक्स करून घेतल्यानंतर लाडू हा तुम्हाला मी वळून दाखवते लाडू हा पाहिजे तसा वळला जात नाही थोड थोडंसं यामध्ये आणखी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार चम्मच पोहे खाण्याच्या चमचने सांगत आहे मी या ठिकाणी तूप आपल्याला लागत असते पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारचे सारण दिसत आहे आता लाडू मी तुम्हाला वळून दाखवते आता मस्त असा हा लाडू वळला जात आहे अगदी गोल गरगरीत आपल्याला जशा साईज मध्ये हा लाडू हवा लहान किंवा थोडासा मीडियम मोठा त्या साईजनुसार लाडू हे वळून घ्यायचे आहे अगदी भराभर हे लाडू वळले जातात तर अशाच प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे वळून घेते साधारण यामध्ये आठ लाडू झालेले आहे ला वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे मिश्रण दाखवलेलं होतं तुम्ही पाहू शकता लाडू तोडूनही दाखवते तोंडात ठेवताच विरगडणारा अशा चवीचा लाडू होत असतो तुम्ही सुद्धा नक्कीच उपवासासाठी हे लाडू करून पहा चवीलाही छान लागतात आणि बऱ्याच दिवसासाठी टिकतात मग मक... मग आता आपण आठवा उपवास रेसिपीचा प्रकार पाहूया त्यासाठी आपल्याला एक कप भरून बगर लागणार आहे घेतलेली बगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ही दळून घ्यायची आहे ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात असं छान बारीक पीठ करायचं आहे बारीक रवा ज्याप्रमाणे असतो तसं हे दळून घेतलेला आहे आता हे भकरीचं पीठ पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकते तर या ठिकाणी मी वापर करत आहे तुम्ही जेही मीठ मीठ उपवासाला खात असाल ते वापरू त्यानंतर चमचे पोहे खाण्याचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि चवीनुसार मिरचीचा ठेचा पुरीला रंग छान यावा त्यासाठी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर या मीडियम साईजचे असे दोन बटाटे शिजून घेतलेले आहे बटाटे हलके असे कोमट आहे सालं काढून घेतली आता खिसणी घेतली आणि खिसणीवरती हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे पण अशा प्रकारे बटाटे न खिसता जर का हेच बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून टाकले आणि मिक्सरला फिरून घेतले तर आणखीनच आपली ही जी पुरी आहे ती छान होत असते तुम्ही पाहू शकतात फक्त बटाट्याचे तुकडे घातलेले आहे तर यामध्ये पाणी वगैरे न घालता ही प्युरी केलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मिरचीचा ठेचा करून घेतला आणि नंतर ही बटाट्याची प्युरी केली तर शक्यतो मैत्रीण बटाटे या पुरीसाठी आपण खिसूनच घेत असतो पण अशा प्रकारे बटाट्याची प्युरी करून घेतली तर खूपच छान होईल आणि तासन तास ही पुरी फुग्यांप्रमाणे तशीच फुगलेली राहील आणि हे जे पीठ आहे आपण मळतो ना ते पीठ कोरडही होणार नाही अशा प्रकारे जर का तुम्ही प्युरी करून घेतली तर त्यानंतर ही जी प्युरी आहे याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे बगरच्या पिठामध्ये आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण कणिक मळतो तशाच प्रकारे हे पीठ मडलं गेलेले आहे पाण्याची अजिबात गरज भासली नाही जर का गरज भासलीच तर कोमट पाण्याचा वापर करा आणि शक्यतो जर का मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेतले बटाटे तर पाण्याची गरज भासत नाही तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं असंच हे पीठ आपल्याला राहू द्यायचं आहे तर आता पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे हे मुरलेलं आहे तोपर्यंत तेलसुद्धा मी गॅसवरती तापण्यासाठी ठेवून घेतलेला आहे तेलसुद्धा तेल गरम झालेला आहे त्यानंतरच आता आपल्याला पुरी बनवण्यासाठी घ्यायची आहे म्हणजेच छोटासा उंडा घेऊन तो हातावरती स्मूथ करून घ्यायचा आहे आता पलपाटावरती एक स्वच्छ असा प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे अगदी थोडंसं तेल लावायचं आहे त्या प्लास्टिक पेपरला खाली आणि हा उंडा अशा प्रकारे ठेवायचा आहे वरतून सुद्धा दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे तोच पेपर मी फोल्ड करून घेतला आणि त्यानंतर लाटून घ्यायची आहे ही पुरी लाटताना मात्र खूप अशी पातळसर ही पुरी लाटू नका थोडीशी अगदी मिडीयम साईजमध्ये ही पुरी लाटू शकतात तर मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पुरीचे जे काठ आहे ते जास्त काही फाटत नाही तुम्ही जर का बटाटे खिसणीवरती खिसून पुऱ्या आधी केल्या असतील तर तुमच्या लक्षात तर आलंच असेल की ती जास्त प्रमाणामध्ये तशा त्या पुऱ्याचे काठ फाटत असतात अगदी सहज पटापट या पुऱ्या आपल्याला बनवता येतात जास्त काही फाटत नसल्यामुळे तुम्ही पाहू शकतात आणि हातावरती घ्यायला पण खूप अशी सोपी पद्धत आहे अजिबात चिटकत नाही किंवा कुठेही तुटत नाहीये पुरी लगेच आपल्याला अशा प्रकारे हातावरती घेऊन पुरी ही तळून घेता येते आता मी तुम्हाला आणखी दुसरा प्रकार दाखवते पुरीचा न लाटता सुरुवातीप्रमाणेच उंडा घ्यायचा आहे छोटासा खाली प्लास्टिक पेपरवरती ठेवायचा आहे वरतून सुद्धा प्लास्टिक पेपर फोल्ड करून घेतला तर आता लाटायचं नाही तर फक्त असे हात आपल्याला फिरवायचे आहे म्हणजे जे हाताचे बोट आहे ते, ते ता ता अशा प्रकारे त्यावरती फिरवले का लगेचच ते पुरीचं जे पीठ आहे ते पसरतं आणि थोड्या प्रमाणामध्ये काठ हे फाटत असतात तर हाताने पूर्णपणे अशी व्यवस्थित हो ते करून घेतलेले आहे तर आता ही दुसरी पद्धत सुद्धा तुम्ही पाहू शकतात लाटूनही करू शकतात किंवा अशा प्रकारेही दोघ प्रकारच्या पुऱ्या अगदी छान ह्या होत असतात आता ह्या पुऱ्याचे प्रकार आपण पाहिले तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा आपल्याला एक कट्ट्या अशा या बनवून घ्यायच्या नाही लगेच पुरी करायची आहे आणि लगेच ती तेलामध्ये टाकून तोडून घ्यायची आहे तेलामध्ये पुरी सोडताना जसं आपण पुरीसाठी तेल गरम करून घेतो तशाच प्रकारे तेल हे गरम हवंय आणि गॅससुद्धा मोठा आहे अजिबात गॅस आपल्याला कमी करायचा नाही मिडियम तुम्ही करू शकतात अशा प्रकारे झऱ्याने ही पुरी उलटपालट करून दोघं बाजूनी आपल्याला मस्त असा छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ती छान अशी पुरी फुगून आलेली आहे पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग ताटामध्ये ह्या पुरी आपल्याला काढत घ्यायची आहे आता मी तुम्हाला आणखी दुसरी पुरी करून दाखवते तर आपल्याला पूर्ण ह्या पुऱ्याच्या आहे त्या अशा बनवून ठेवायच्या नाही तर अशा प्रकारे एक तळून झाली का लगेचच दुसरी पुरी ही करायची आहे फक्त असे बोट फिरवले का पुरीच्या उंड्यावरती का लगेचच ही पुरी तयार होत असते पुरी रेडी झाली का मगच ती तळून घ्यायची आहे शक्यतो थोड्या लहान साईजच्या ह्या पुऱ्या करा म्हणजे छान अगदी बराबर या पुऱ्या होत असतात अशा प्रकारची आता ही सुद्धा मी तुम्हाला पुरी तळून दाखवते एक नाही तर सगळ्याच पुऱ्या ह्या ज्या आहेत त्या छान अशा तडून फुलत असतात आणि रंगही छान येत आहे तुम्ही पाहू शकता सगळ्याच पुऱ्या तर उपवासाला किंवा नेहमी नाश्त्याला काय रेसिपी बनवावी हे आपल्याला सुचत नसतं अशा प्रकारच्या मसाल्या पुरी ही तुम्ही नाश्त्यासाठीही बनवून घेऊ शकतात चवीला अप्रतिम लागतात आणि बनवायलाही सोपे आहे अगदी झटपट होतात गरम गरम ह्या पुऱ्या खायला तर अप्रतिम अशा लागत असतात बनवता बनवताच या पुऱ्या जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लगेच फिनिश करत घेतात तुम्ही पाहू शकतात मस्त अशी कचोरीप्रमाणे स्टम्म ह्या पुऱ्या फुगलेल्या आहे पुऱ्या पूर्ण थंड झाल्यावरती सुद्धा अशाच त्या फुललेल्याच असतात यासोबतच थोडे भाजलेले शेंगदाणे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे चटणीसोबतही खाऊ शकतात किंवा दह्यासोबतही पुरी खाऊ शकतात चवीला अप्रतिम अशी लागते आता ही जी पुरी आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते आतमध्येही तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग ही पुरीची रेसिपी आज आपण देवदर्शन किचन मध्ये पाहिलेली आहे पुरी बनवण्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडल्यास तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू असा झटपट आपण नववा प्रकार पाहूया प्रकार नंबर नऊ दह्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात आपल्याला दोन चमचे या ठिकाणी साबुदाणा घ्यायचा आहे अशी ही अगदी लहान वाटी आहे त्या वाटीने एक वाटी सावदाणा घेतलेला आहे साधारण दोन चमचे सावदाणा आपल्याला हलका असा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजायचा म्हणजे साबुदाण्याचा रंगही आपल्याला बदलू द्यायचा नाही तर साधारण एक ते दीड मिनटापर्यंत अगदी गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरती परतून घेतला म्हणजे जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघेल आणि साबुदाणा मिक्सरमध्ये छान असा बारीक होईल त्यानंतर साबुदाणा काढून पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असा हा फिरून घ्यायचा आहे मिक्सरला असं पीठ झाल्यानंतर या ठिकाणी एक कप भगर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकतात घेतलेली कब्बर भगर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि भगर फिरून घ्यायची आहे मिक्सरला लावून साबुदाणा हा बारीक व्हायला वेळ लागतो म्हणून आपण सुरुवातीला साबुदाण्याचं पीठ करून घेतलं थोडंसं जाळसर त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घातली म्हणजे व्यवस्थित भगर आणि साबुदाणा छान असे एकसारखं बारीक होते आता गॅसवरती पॅन ठेवून घेतला त्यामध्ये फक्त एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना ते त्या चमचाने आणि पाव चमचा जिरे चवीनुसार मिरची घालायची आहे या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहे मिरची अशी व्यवस्थित भाजून झाली का त्यामध्ये ज्या कपाने आपण भगर घेतलेली आहे त्याच कपाने कप पाणी घालायचं आहे तर एक कप पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे पाऊन कप पाणी तर साधारण पावणे दोन कप पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे एक कप भगरसाठी आणि चवीनुसार मीठ तर या ठिकाणी मी सेंदा मिठाचा वापर करते जे आपण उपवासाला खातो ते तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकतात पाण्याला उकडी द्यायची आहे पाण्याला उकडी आल्यानंतर जे आपण पीठ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पीठ घालायचं आहे तर सुरुवातीला अर्धं पीठ टाकलं आणि मिक्स करून घेते असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बाकीचं राहिलेलं पीठसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला जर का एकदम पीठ टाकून दिलं तर याच्यावर गोठड्या होऊ शकतात आणि त्या आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता जमत नाही म्हणून सुरुवातीला अर्धं पीठ टाका आणि त्यानंतर पूर्ण हे पीठ टाकून घ्या एक कप भगरसाठी आणि दोन चमचे सावधाण्यासाठी पावणे दोन कप पाणी हे अगदी परफेक्ट होते तुम्ही हेच प्रमाण कोणत्याही वाटीने किंवा तुमच्या घरातील कोणत्याही भांड्यानेही घेत असाल तर ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही पाणी आणि भगरीचं प्रमाण घ्या आता गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम गॅसवरती असं हे परतून घेतल्यानंतर लगेचच ते असं घट्टसर होत असते आता गॅस बंद करते आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं आहे त्यानंतर ह्या साईडचे या ठिकाणी मी दोन बटाटे घेतले बटाटे किसणीवरती किसून घ्यायचे आहे या प्रकारे बटाटा असा मऊसूत शिजलेला असला अगदी पटकन तो किसला जातो आता घेतलेले दोघं बटाटे किसून घेतलेले आहे त्या मिश्रणामध्ये साधारण पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाणे असे हलके भाजून घेतले आणि सालं काढून आणि मिक्सरला असं अगदी थोडंसं जाडसर हे कूट फिरून घेतलेलं आहे ते कूट टाकायचं आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे मस्त या रेसिपीला कुरकुरीतपणा येत असतो सगळं आता हे मिक्स करून घेऊ बटाटा शेंगदाण्याचं कूट आणि हे भगरीचं मिश्रण प्रकारे संपूर्ण असं मिक्स करून हा गोळा झालेला आहे आता ताटाला तेल लावून घ्यायचं आहे उपवासाला तुम्ही तेल किंवा तूप जेही वापरत असाल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे या ठिकाणी सगळीकडे टाकून तेल हे पसरून घेतलं आता हा जो मिश्रणाचा गोळा आहे तोंडा यामध्ये ठेवायचा आहे आणि असं हाताने पसरून घ्यायचं आहे पूर्ण ताटामध्ये पसरवताना तुम्ही गोल आकारामध्येही पसरून घेऊ शकतात किंवा असा थोडासा चौकणी आकार द्या म्हणजे आपण जेव्हा कापतो ते आपल्याला कापायला वड्या पाळायला अगदी सोयीस्कर जातं तर चमच्याचा वापर करून अशा प्रकारे मी चौकणी आकार देते ह्या मिश्रणाला अशा प्रकारे एकसारखं हे थापून झाल्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि चौकणी आकारामध्ये हे काप करून घेते तुम्हाला आवडत असेल तुम्ही ट्रॅंगल सेपमध्ये सुद्धा हे कापून घेऊ शकतात तर या ठिकाणी मी असे मीडियम साईजचे चौकणी आकारामध्ये हे कापून घेते ह्या प्रकारे संपूर्ण पीसेस हे कट करून झालेले आहे आता ह्या वड्या मी तुम्हाला काढूनही दाखवते अगदी सहज निघत असतात अजिबात चिटकत नाही खाली थोडंसं तेल लावून घेतलं तर पटकन ह्या वड्या निघतात तर अशा प्रकारे संपूर्ण ह्या ज्या वड्या आहेत आपल्याला काढून घ्यायच्या आहे ह्या प्रकारे तर अशाच्या अशा चौकणी अशा ह्या वड्या सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकतात पण आणखीन ह्या वड्या छान दिसाव्या त्यासाठी ह्या वड्यांना जर का आतमधून अशा प्रकारे आकार दिला त्या आणखीनच दिसायला सुंदर दिसतात म्हणून अशा ट्रायंगल शेप मध्ये ह्या ज्या वळ्या आहेत त्या कट करून घेते या प्रकारे तुम्ही पाहू शकतात काहीतरी थोडंसं वेगळं वाटतं आणि दिसायलाही छान दिसतात तर अशाच प्रकारे संपूर्ण ह्या ज्या वळ्या आहेत त्या चिरून घेते म्हणजे आपण जेव्हा ह्या वळ्या तडू त्या अगदी भराभर तडल्या जातील गॅस त्यानंतर बंद करायची आपल्याला गरज येणार नाही असे हे करून घेतल्यानंतर आता संपूर्ण वळ्याचे ट्रँगल करून घेतलेले आहे तोपर्यंत तो तेल सुद्धा गरम झालेला आहे आधीच तेल तापण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं आणि गरम तेलामध्ये ह्या वड्या म्हणजेच हे ट्रायंगल आपल्याला सोडायचे आहे ह्या वड्या तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे जर का कमी गॅसवरती तळल्या तर तेलकट होतील मोठ्या गॅसवरतीच तळून घ्या आणि काही सेकंद तेलामध्ये घातल्यानंतर झाराने त्या पलटवायच्या नाही तर काही सेकंद होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायची आहे म्हणजे झारालाही हे चिटकत नाही अगदी सहज हे पलटवले जातात या प्रकारे तुम्ही पाहू शकता किती सोपी रेसिपी आहे सावदान भिजत घालायची गरज नाही किंवा काही नाही अगदी झटपट हे ट्रँगल होत असतात उपवास असो त्या उपवासाला तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकतात किंवा नेहमीच्या नाश्त्याला सुद्धा आठवड्यातून एखाद दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकतात चवीला अप्रतिम लागते आणि घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडणारी अशी आहे असा छान रंग आलेला आहे मस्त त्यानंतर काढून घ्यायचं आहे तेलाच्या आतमधून काढताना असं थोडंसं तेल निधळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग ताटामध्ये काढत घ्यायची आहे तर टिश्यू पेपर सुद्धा वापरायची गरज नाही कारण हे अजिबात तेलकट होत नाही तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळ येत असेल तर तुम्ही आधीच अशा प्रकारे बनवून घ्या आणि त्यानंतर मग जेव्हा ये ते येतील तेव्हा तुम्ही तळून घ्या रेसिपी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि किती सोपी आहे फक्त दहा ते बारा मिनिटांमध्येच ही बनून तयार होत असते त्यासोबतच थोडे भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ह्याची चटणी वाटून घेतली आणि तडका दिलेला आहे जिऱ्याचा तुम्ही पाहू शकतात ही रेसिपी आपण पूर्णपणे तळून घेतलेली आहे आणि आता आवाजही ऐकून घेऊ शकतात किती कुरकुरीत ही रेसिपी वाटत आहे चरीला अप्रतिम लागणारी आणि झटपट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही हे पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार